नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे गोल कांद्याची भजी। त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला दोन कांदे आणि 5 ते 7 मिरच्या कापून घ्यायचे आहेत, ते टाकून घेणार आहोत। तसेच यामध्ये ओवा चुरून घ्यायचे आहेत आपल्याला हातावर। ही कांदा भजी अगदी हॉटेलमध्ये मिळती तशीच तयार होते। यात आता हळद टाकून घ्यायची आपण रंग येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। यात अजून जिरं आणि लसूण याची पेस्ट करून टाकायची आहे आणि वरून थोडी कोथिंबीर, त्याच्याने भजीला चव खूप छान येते। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत। अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त पातळही नको आहे। बाजारात जशी भजी मिळते बस तशीच तयार होते। आता पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यात अशी गरम गरम भजी खूप छान लागते। पाऊस चालू झाल्यावर अगदी अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली भजी तयार होऊन जाते। यामध्ये आता मी सोडा टाकून घेणार आहे, अर्धा चमचा बघू शकता तुम्ही, आणि त्याला पाणी टाकून आपण ॲक्टिवेट करून घेणार आहोत आणि परत आपलं पीठ मिक्स करून घ्यायचे। तोवर मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं, आपलं तेलही गरम झालेलं आहे। आता आपण भजा सोडू असं तेलामध्ये। जे बिगनर असतील, ज्यांना अशा भजा तळता येत नसतील, त्यांच्यासाठी पण पुढे मी एक ट्रिक सांगितलेली आहे, त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। असेच तुम्ही माझ्या चॅनलवर इतरही रेसिपी बघू शकता, ज्यामध्ये मी पनीर पकोडा केलेला आहे, तसेच मुगाच्या डाळीची भजी केलेली आहे, त्यानंतर हातग्याच्या फुलांची भजी केलेली आहे, पात्रा भजी पण केलेली आहे। ती तुम्ही नक्की बघा, त्याही तुम्हाला आवडतील। आता 2 मिनिटांनंतर आपण ह्या पलटून घेणार आहोत अगदी अलगद हाताने, मिक्स करून घ्यायचे इथे। आणि ह्या आपल्याला आता असंच पलटत राहू द्यायचे आहेत। हलवाई स्टाईल त्यांची भजी कशी आतून पोकळ असते आणि वरून अजिबात जळलेली नसते, त्यासाठी आपल्याला ही भजी कंटिन्यू अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून सगळी भजी ही व्यवस्थित तळली जाईल आणि लाल पण होणार नाही जास्त। दोन तीन मिनिटांमध्ये ही अगदी व्यवस्थित तळली जाते, बघू शकता तुम्ही, आपल्याला 2 मिनिटं झालेले आहेत। आपली भाजी थोडीशी क्रिस्पी झालेली आहे। ही आपण आता काढून घेणार आहोत। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आता बिगनरसाठी आपण चमच्याच्या मदतीने भज्या काढून घेणार आहोत। आहे ना छान, आपल्या हातालाही तेल उडणार नाही आणि तेलाचा चटकाही लागणार नाही, आसही लागणार नाही, आहे ना छान आयडिया। तुम्ही नक्की ट्राय करा। आता अशाच पद्धतीने मी ह्या भज्या तळून घेतेय, अगदी व्यवस्थित। माझी ही आयडिया जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचे अनुभव मला नक्की सांगा कसे झाले होते। तर मी हे आता व्यवस्थित तळून घेतेय। छान तळून झालेले आहे,
मी ह्या आता एका डिशमध्ये काढून घेणार आहे ना झटपट। थँक्स फॉर वॉचिंग।